नमस्कार बंधू आणि भगिनींनो, सुभाष पाळेकर झिरो बजेट नैसर्गिक शेती यांचं जे मार्गदर्शन आहे ते सध्या इंदापूर येथे चालू आहे. छत्रपती मंगल कार्यालय इंदापूर येथे त्यांचं झिरो बजेट शेतीविषयी प्रशिक्षण चालू आहे. हे प्रशिक्षण 8, 9, 10 या 3 दिवशी चालू आहे. त्याची फी आहे 500 रुपये. त्याच्यामध्ये लोकांची राहण्याची सोय केलेली आहे, परत लोकांना खाण्याची सोय केलेली आहे आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. या झिरो बजेट शेतीच्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चामध्ये आपली कशी उत्पादन काढावीत त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसेच देशी गायीचे शेणखतापासून गोमूत्रापासून जी औषधं बनवली जातात त्याची फवारणी पिकावर कशा पद्धतीने करावी, त्याचे जे विद्राव्य स्वरूपातलं ठिबक सिंचनमधून जे सोडायचे विद्राव्य द्रावण आहे ते कशा पद्धतीने सोडायचं, किंवा देशी गाईच्या शेणखतापासून अनेक प्रकारची जी खतं बनवली जातात ती खतं कशी बनवावीत याचं पण प्रात्यक्षिक तिथे मिळतं. परत जीवामृत हा जो प्रकार आहे तो तिथे शिकवला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. डॉक्टर सुभाष पाळेकर यांची झिरो बजेट नैसर्गिक शेती ही शेतीचं प्रात्यक्षिक तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. आणि तसेच त्यांची फील्ड विजिटसुद्धा असते, प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन ज्या शेतकऱ्यांनी झिरो बजेट शेती केलेली आहे तेथे तुम्हाला जाऊन डायरेक्ट नॉलेज मिळतं आणि अशा नॉलेजचा तुम्ही एक भाग व्हा आणि जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये उत्पादन काढलं तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जे संप करण्याची वेळ आलेली आहे ती दरासाठी करायची वेळ आलेली आहे, हमीभावासाठी करण्याची वेळ आलेली आहे. परंतु उद्या सकाळ पीक उत्पादन कमी झालं म्हणून आत्महत्या करायची पाळी लागू नये किंवा संप करायची वेळ येऊ नये यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या भावी पिढीला एक कायमस्वरूपी चांगली जमीन कसता यावी किंवा जमिनीमध्ये चांगला कस राहावा यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती याचं अमूल्य मार्गदर्शन डॉक्टर सुभाष पाळेकर या 3 दिवसामध्ये करणार आहे. तर त्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आणि आपल्याला झिरो बजेट शेतीविषयी काही शंका असतील किंवा त्या मार्गाविषयी काही तुम्हाला शंका असतील तर त्या तुम्ही बिलकुल तिथं जाऊन विचारू शकता आणि त्याविषयी तुम्ही शंका समाधान करू शकता. तुम्हाला झिरो बजेट शेतीवर जर विश्वास नसेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही शेती करू शकता, परंतु जास्तीत जास्त उत्पादन काढणे ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करा, सेंद्रिय खताचा सुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने दोन्ही पद्धती तेथे शिकवले जातात आणि त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.